हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी कविता संतोष तुलकरे तुमचं सोफ्रा अकॅडमीमध्ये स्वागत करते. बघा, आज आपल्याला इयत्ता 9वीचा सामान्य विज्ञानाचा दुसऱ्या पाठामधला काही पाठ राहिलाय तो पाहायचा आहे. ओके, त्यासाठी बघा काय सांगितलंय. मुक्त पतन. ओके, हे मुक्त पतन काय असतं तर म्हणतानाच म्हटलंय मुक्त पतन. ओके, एखादी वस्तू जर एक उंचीवरून आपण सोडली तर ती वस्तू काय होणार आहे, गुरुत्वाकर्षणामुळं जमिनीकडेच ओढली जाणार आहे आणि ती ज्या वेळी फ्रीली खाली येते ना त्याला म्हणायचंय मुक्त पतन. ओके, तर बघा, एखादी वस्तू उंचावरून सोडल्यास गुरुत्वाकर्षण बलामुळे खाली येते, या क्रियेस मुक्त पतन असे म्हणतात. ठीक आहे नाही? या गोष्टीचे आपल्याकडे भरपूर उदाहरण आहे. आपण गच्चीवर गेलो, बॉल खाली टाकला किंवा कोणतीही वस्तू खाली टाकली तरी ती काय होणार आहे, खालीच येते. का वर जाते कधीच नाही ना, कधी जाणार नाही ना वर. आपण बॉल जरी फेकला, वरती फेकला तरी तो नंतर काही वेळाने खालीच येतो. हा, तर हे कशामुळे घडणार आहे, तर गुरुत्वाकर्षणामुळे. हे जे खाली येण्याची क्रिया आहे, मुक्तपणे खाली येण्याच्या क्रियेला काय म्हणायचं आहे, मुक्त पतन असं म्हणायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला ह्या मुक्त पतनामध्ये वस्तूच्या कॅनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा आणि तिची स्थितीज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ही कशी असते हे बघायचं आपल्याला. त्यासाठी इथं एक त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. त्या उदाहरणामध्ये त्यांनी एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे. तर ह्या ए बिंदूपाशी काय आहे, आपली वस्तू आहे. ए हा बिंदू कसा आहे, तर जमिनीपासून म्हणजे या सी बिंदूपासून एच एवढ्या उंचीवर हा ए बिंदू आहे. तर या ए बिंदू पासून आपली वस्तू काय होणार आहे, हळूहळू खाली येत जाणार आहे. त्यावेळेस बघा, हाईट किती दाखवून येते की एच एवढी हाईट आहे. त्यावेळेस दोन पॉसिबिलिटीज आहेत त्यांनी घेतलेल्या. बी ह्या पॉइंट जवळ ज्यावेळी एक वस्तू येते आहे त्यावेळेची पण आपल्याला गतिज आणि स्थितीज ऊर्जा काढायची आहे. ए जवळची पण काढायची आहे आणि सी जवळची पण काढायची आहे. तर चला आता आपण काढूया. बघा, त्यासाठी काय सांगितलं, यम वस्तुमानाचा पदार्थ गुरुत्वाकर्षण बलामुळे एच उंचीवरून खाली येत असताना तिची गतिज व स्थितीज ऊर्जा पाहू. ओके, तर काय आहे, यम एवढं वस्तुमान असलेला आपल्याकडे एक वस्तू आहे, ती एच या उंचीवरनं आता आपल्याला काय करायचं आहे, सोडून द्यायची आहे. आणि मग काय होतंय बघूया. तर ए बिंदू जवळ बघा, पहिली पॉसिबिलिटी, पहिली केस काय आहे, तर ए बिंदू जवळ, ए बिंदू जमिनीपासून एच उंचीवर आहे. कुठे आहे, तर ए बिंदू हा जमिनीपासून एच एवढ्या उंचीवर आहे. ओके, आणि वस्तुमान किती आपलं वस्तूचं, तर यम एवढा वस्तुमानाची वस्तू बी बिंदू पर्यंत आल्यास एक्स अंतर होते. जर ती वस्तू सोडली तर हळूहळू ती इथे बी पर्यंत येते. त्यावेळेस तिथे केवढं अंतर, एक्स एवढं अंतर कापलेलं असणार आहे. किती अंतर आहे, एक्स एवढं अंतर आहे. ओके, तर त्यावेळेस काय होणार आहे, ज्यावेळी ही वस्तू ए वर असणार आहे त्यावेळेस तिची सुरुवातीची चाल, तिचा सुरुवातीचा वेग, तिचा सुरुवातीचा वेग u बरोबर किती असणार आहे, शून्य असणार आहे. मग त्यावेळेची आपल्याला कॅनेटिक एनर्जी गतिज ऊर्जा काढायची आहे. तर बघा काय होणार, कॅनेटिक एनर्जी गतिज ऊर्जा बरोबर हा यम इंटू व्ही स्क्वेअर. ओके, म्हणजे काय येणार आपल्याला, हा यम यू स्क्वेअर. इथं यू कुठला घ्यायचा आहे, यू हा घ्यायचा आहे. किती दिलाय, झिरो दिलाय. हा यू घेतला तर हे सगळं काय होणार आहे, हे सगळं झिरो होऊन जाणार आहे. म्हणजे इथे कॅनेटिक एनर्जी म्हणजेच आपली गतिज ऊर्जा तिथे किती झालेली आहे, इथं झाली आहे झिरो. आता आपल्याला पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा काढायची आहे. तर बघा, पोटेन्शियल एनर्जीचं सूत्र काय आहे, एम जी एच आहे. ओके, तर ही काय असणार आहे, आपल्याजवळ एम एवढं वस्तुमान आहे, जी एवढी काय आहे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे आणि तिची हाईट एच एवढीच आहे. म्हणून पोटेन्शियल एनर्जी केवढी राहणार आहे, एम जी एच एवढीच राहणार आहे. त्यानंतर आपल्याला काढायची आहे टोटल एनर्जी, टोटल कार्य काढायचे. ओके, त्यासाठी काय करायचं, टोटल एनर्जी बरोबर काय येणार आहे, कॅनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, दोन्ही गतिज आणि स्थितीज ऊर्जांची बेरीज केली तर आपल्याला काय मिळणार आहे, टोटल एनर्जी मिळणार आहे. म्हणून काय करायचं आपल्याला, कॅनेटिक एनर्जी, आपली कॅनेटिक एनर्जी किती आली, झिरो, प्लस पोटेन्शियल एनर्जी किती आली, पोटेन्शियल एनर्जी आपली आली एम जी एच.
ओके दोन्ही टाकले 0 प्लस MGH किती आला MGH एवढा आला ही काय झाली ही आली आपली टोटल एनर्जी ओके तर काय आहे बघा म्हणून ह्या टोटल एनर्जी बरोबर MGH याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं आहे आपल्याला आता आपली वस्तू काय झालेली आहे ए पासून खाली खाली बी पर्यंत येत गेलेली आहे ओके तर बघा काय सांगितलं दुसरी पॉसिबिलिटी आहे बिंदू बी जवळ वस्तू आल्यास एक्स अंतर पार करते बी जवळ आली हा ती कुठे आली आहे बी जवळ आली आहे म्हणजे तिने अंतर किती पार केलेलं आहे एक्स योग्य अंतर तिने पार केलेलं आहे त्यावेळेस तिचा वेग व्ही बी मानू आणि त्यावेळेचा सुरुवातीचा वेग आपल्याजवळ होता u बरोबर 0 पण नंतर हळूहळू ती काय झालेली आहे गतिमान झालेली आहे म्हणून नंतरचा तिचा जो काही वेग असेल तो आपल्याला पकडायचा आहे व्ही बी किती बी दिलाय ना बी पॉइंट पासूनचा बघायचं की नाही आपल्याला म्हणून काय घ्यायचं आहे व्ही बी एवढं आपल्याला वेग मानायचा आहे मग आपल्याकडे माहितीच आहे काय आहे u बरोबर 0 सुरुवातीचा वेग किती आहे आपल्याकडे 0 आहे एस बरोबर एस म्हणजे काय विस्थापन विस्थापन किती झाले वस्तूचं तर एवढं विस्थापन झालंय म्हणजे एक्स एवढं विस्थापन झालंय पण ए त्वरण काय झालेलं आहे ए हे त्वरण केवढं झालेलं आहे जी एवढं झालेलं आहे कारण गुरुत्वाकर्षणाकडे ती येते ना म्हणून जी एवढं त्वरण झालेलं आहे त्यावरून आता आपल्याला व्ही स्क्वेअर काढायचा बघा व्ही स्क्वेअरचं सूत्र काय आहे व्ही स्क्वेअर बरोबर यू स्क्वेअर प्लस 2AS ओके u स्क्वेअर u तर आपला 0 आहे म्हणजे ही टर्म झाली 0 पाहिलं काय 2 आहे तसा लिहिला a च्या जागेवर काय लिहायचं g लिहायचं आणि x च्या जागेवर काय लिहायचं x लिहायचं ओके म्हणजे हे सूत्र आलं 2gx एवढं आलं हे काय आहे vb स्क्वेअर आहे हा तर आता हे सूत्र आपल्याला कॅनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जेच्या सूत्रामध्ये टाकायचं आहे तर बघा कॅनेटिक एनर्जी गतिज ऊर्जा बरोबर हा एम बी एम व्ही बी स्क्वेअर असं येणार काय येणार कॅनेटिक एनर्जी बरोबर हा एम व्ही बी स्क्वेअर असं हे इक्वेशन येणार आता इथं आपल्याला एम आपल्याला जवळ माहितीच आहे त्या वस्तूचं वस्तुमान आहे पण व्ही बी स्क्वेअर किती आहे इथे काढलं आपण व्ही बी स्क्वेअर किती आहे आपला 2gx एवढा आहे मग हे टाकायचं ह्या इक्वेशन मध्ये ओके 2 गेले काय राहिलं एम जी एक्स राहिला किती राहिला कॅनेटिक एनर्जी बरोबर एम जी एक्स योग्य राहिलेलं आहे आता आपण हे काढलं गतिज ऊर्जेचं सूत्र आता आपल्याला काढायचं क्षितिज ऊर्जा या क्षितिज ऊर्जेमध्ये काय सांगितलंय बी या ठिकाणाची उंची आपल्याला उंची लागणार आहे ना म्हणून आपल्याला घ्यायची उंची हा किती असणार आहे याची टोटल उंची किती आहे एच एवढी आहे आता डिस्टन्स त्याला कव्हर किती केलेलं आहे एक्स एवढं केलेलं आहे म्हणून त्याची उंची किती असणार आहे एच मायनस एक्स एवढी त्याची उंची असणार आहे म्हणून आता आपल्याला काढायची आहे स्थितिज ऊर्जेचं सूत्र स्थितिज ऊर्जा बघा पोटेन्शियल एनर्जी बरोबर एम जी एच हे सूत्र वापरत होतो पण एच उंची बरोबर किती आहे एच बरोबर आपल्याकडे दिलेला आहे एच मायनस एक्स म्हणून हे सूत्र आपण इथे टाकू एच मायनस एक्स म्हणून काय झाला हे एम जी आणि ब्रॅकेट मध्ये एच मायनस एक्स आहे म्हणजे ह्या एम जी न एच ला आणि एक्स ला दोन्हींनी गुणायला लागेल म्हणून इथं काय झालेलं आहे एम जी एच मायनस हे मायनस चिन्ह आहे तसं इथे येणार मायनस परत एम जी एक्स असं इथं ते सूत्र आलेलं आहे हे झालं आपलं स्थितिज ऊर्जेचं सूत्र ओके हे आहे पोटेन्शियल एनर्जी स्थितिज ऊर्जा बरोबर काय आली आपली स्थितिज ऊर्जा पॉइंट बी जवळ असणारी स्थितिज ऊर्जा आपली आली एम जी एच मायनस एम जी एक्स एवढी आलेली आहे आता आपल्याला काढायची आहे टोटल ऊर्जा ओके तर टोटल एनर्जी बरोबर काय मगाशी पाहिलं आपण सूत्र काय टोटल एनर्जी बरोबर कॅनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी टाकायचं टोटल एनर्जी इज इक्वल टू कॅनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी मग कॅनेटिक एनर्जी किती आपल्याकडे आपल्याकडे इथे एम जी एक्स एवढी कॅनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी किती एम जी एच मायनस एम जी एक्स एवढी आहे सगळं टाकलं पण पहिल्या इक्वेशन मध्ये एम जी एक्स प्लस एम जी एच मायनस एम जी एक्स हा गेला एम जी एक्स गेला हा आहे प्लस हा आहे मायनस
दोन्ही कॅन्सल झाल्या तर राहिलं काय, फक्त राहिलं एम जी एच. म्हणून इथे सुद्धा टोटल एनर्जी ही किती आलेली आहे, एम जी एच एवढीच टोटल एनर्जी त्याची आलेली आहे. याला द्यायचं इक्वेशन नंबर 2. आता बघायचं आपल्याला आपली वस्तू, आता बी पासून मग खाली येते बरं, ती जाते आता सी पॉइंट जवळ. ओके बघा काय सांगितलंय, तिसरी पॉसिबिलिटीज. ओके वस्तू सी बिंदू पाशी आल्यावर त्यावेळेस तिची तिचा वेग किती असणार आहे, व्ही सी एवढा आपल्याला घ्यायचा आहे. हा कारण हा व्ही सी आहे, म्हणून काय घ्यायचं आपल्याला, व्ही सी हा घ्यायचा आहे. आता परत मगाशी केलं तसं व्ही स्क्वेअर काढायचंय. ओके तर बघा इथं व्ही सी स्क्वेअर काढायला लागणार आपल्याला. ओके तर बघा यू काय आहे आपला, यू बरोबर 0 दिलेलाच आहे. एस बरोबर, एस म्हणजे काय आहे त्याचं विस्थापन, हे किती झालेलं आहे टोटल त्याच्या हाईट एवढं, म्हणून एच घ्यायचंय. आणि मग अशी घेतलं तसं ए बरोबर काय येणार आहे, जी येणार आहे. ओके त्यानंतर मग व्ही सी स्क्वेअर इज इक्वल टू काय सूत्र आहे आपलं, यू स्क्वेअर प्लस 2 ए एस. टाकलं यू स्क्वेअर किती आपला 0 आहे, 2 च्या ठिकाणी 2 टाकला, ए च्या ठिकाणी जी घेतला, एस च्या ठिकाणी एच घेतला, झालेलं काय 2 जी एच, असं व्ही सी आलेला आहे. आता हा व्ही सी स्क्वेअर आपल्याला घेऊन काय करायचं, कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा काढायची आहे. बघा कायनेटिक एनर्जी बरोबर हाफ एम व्ही सी स्क्वेअर. ओके म्हणजे काय येणार, हा हाफ आहे तसा घेतला, हा एम आहे तसा घेतला. आता व्ही सी स्क्वेअरच्या ठिकाणी काय घ्यायचं आपल्याला, 2 जी एच घ्यायचं आहे. ओके घेतला 2 जी एच, 2 गेले, राहिलं काय एम जी एच, हा इथे राहिलेला आहे. ही आहे आपली गतिज ऊर्जा. आता आपल्याला काढायची स्थितीज ऊर्जा. बघा स्थितीज ऊर्जेच्या वेळेस हा एच त्याची जी हाईट आहे ती त्याला पूर्ण पार केलेली आहे, म्हणजे एच किती झालाय 0 झालेला आहे. म्हणून पोटेन्शियल एनर्जी काढताना काय करायचं, नेहमीच सूत्र वापरायचं एम जी एच, पण एच किती आपला 0 इथे टाकल्यावर ही सगळी टर्म काय होणार आहे, 0 होऊन जाणार आहे. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा इथे राहिलीच नाही आहे, ती झालेली आहे 0. आता आपल्याला त्यानंतर काढायची आहे टोटल एनर्जी. ओके नेहमीचं सूत्र, टोटल एनर्जी बरोबर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. म्हणून काय करायचं, टोटल एनर्जी बरोबर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी किती काढली आपण, एम जी एच. पोटेन्शियल एनर्जी किती आपली 0 टाकलं, काय आलं 0 प्लस एम जी एच, एम जी एच आली. ओके म्हणजे झाली इथे टोटल एनर्जी एम जी एच. हे झालं इक्वेशन नंबर 3. आता बघा या सगळ्या पॉसिबिलिटीज मध्ये इक्वेशन नंबर 1 मध्ये 2 मध्ये आणि 3 मध्ये सगळ्यामध्ये टोटल एनर्जी आपली आलेली आहे एम जी एच. म्हणजे वस्तू कुठल्याही पोझिशनवर असू दे, ती ए जवळ असू दे तरी तिची टोटल एनर्जी एम जी एच असते, ती बी जवळ असू दे तरी तिची पोटेन्शियल एनर्जी किती असते, एम जी एच असते, आणि सी जवळ गेली तरी सुद्धा तिची टोटल एनर्जी एम जी एच असते. म्हणजे आपण जे पाहिलं काय, ऊर्जा कधीही नष्ट होत नाही. तसं इथं काय झालेलं आहे, फक्त इथे ती वस्तू ज्यावेळी ए जवळ होती त्यावेळी ती होती स्थितीज ऊर्जेमध्ये. ही स्थितीज ऊर्जा हळूहळू कायनेटिक ऊर्जामध्ये, सॉरी ही एनर्जी नंतर हळूहळू कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली. आणि काय झालेलं आहे, फक्त तिची आहे तेवढीच व्हॅल्यू राहिलेली आहे, ती चेंज झालेली नाही. फक्त काय झाली, ती स्थितीज मधून कायनेटिक मध्ये गेली, गतीज मध्ये गेली, आणि आहे तेवढीच त्याची एनर्जी राहिलेली आहे.